हाय, मी रिचा. रिचर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे जांभूळ सरबत. जांभूळ हे सीझनेबल फळ आहे. वर्षातून एकदा जांभूळ आपल्याला मिळतं, त्याच्यामुळे आत्ताच जांभळाचा सीझन स्टार्ट झाला आहे आणि मी ही जांभळं इथे घेतली आहेत. जांभूळ हे अतिशय गुणकारी आहे. मी इथे घेतले आहे 250 ते 300 ग्रॅम जांभळं, फ्रेश ताजे जांभळं आहेत ही. ते आपण घेतले 3 ते 4 चमचे साखर, 15 ते 20 ड्रॉप आपल्याला फक्त लिंबाच्या रसाचे, 1/2 चमचा चाट मसाला घेतला आहे, 1/2 चमचा आपण काळा मीठ घेतलं आहे आणि आपल्याला आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये थंड पाणी ॲड करतो. आपण जांभळाच्या अशा प्रकारे गर काढून घेणार आहोत आणि आपण त्याच्या बी ज्या आहेत त्या बाजूला करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण आपल्या जांभळांचा असा पल्प बाजूला केलेला आहे आणि सीड्स बाजूला. आता आपण आपल्या जांभळाचा गर याच्यामध्ये घेणार ज्युसरमध्ये. इथे आपण आता आपला पल्प ज्युसरमध्ये घेतला आहे, तो आपण पहिले फिरवून घेणार आहोत. आपण याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत, लिंबाचा रस, आपण इथे 1/2 चमचा चाट मसाला घेतला आहे, काळे मीठ. आपण याच्यामध्ये जर आपल्याला डायबेटिक प्रॉब्लेम असेल तर तुम्ही याच्यामध्ये शुगर फ्रीचा क्यूबसुद्धा साखरऐवजी ॲड करू शकता. आपले जांभूळ सरबत तयार आहे. तुम्हाला जर याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.